थोड्या प्रमाणात, पण जर वाढवायचं असेल तर योग्य माहिती आपल्याला असली. अयशस्वी लोक एका ठिकाणी अयशस्वी लोक इमॅजिन करा, आयुष्यात अपयशी झालेले, थकलेले किंवा हारलेले, आणि एका ठिकाणी आयुष्यात भरभराटी घेणारे किंवा आयुष्यात सक्सेसफुल होणारे, असं तर कॅटेगरी हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आयुष्यात आपल्याला माहीतच नाही आपल्याला यशस्वी होण्यासाठी काय गोष्टी सोडावं लागतं, बरोबर आहे. सर्वात पहिलं, अयशस्वी माणूस धरसड करतो, यशस्वी माणूस चिकाटीने काम करतो. पटतंय? ओके. अजून फरक, अयशस्वी माणसालाही नॉलेज असत असं नाही घेतलो, पण ते नॉलेज अप्लाय करायचं किंवा इम्प्लिमेंट करायचं काम यशस्वी माणूस करतो. पटतंय? म्हणजे कळतं पण वळत नाही असं झालंय. म्हणजे अयशस्वी माणसाला सगळं कळत असतं, पण ते वळतं किंवा ते अप्लाय करतो प्रॅक्टिकल याच्यामध्ये तो यशस्वी माणूस, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, अयशस्वी तुम्ही बघा, हारलेल्या बिझनेसमध्ये काहीतरी लॉस झालेला बायका किंवा तुमचा आता बायकांचे जास्त संबंध येत असेल, त्या सर्कल ऑफ डिफिकल्टीजचा जास्त विचार करतात. काम होतच नाही ग, आज प्रॉब्लेम आहे, बघ ना मार्केट असं आहे, उधारीच वाढली आहे, आज प्रॉब्लेम झालाय. हे तर असं तुमच्या डिस्कशनमध्ये हा टॉपिक येतो. हे लक्षणं आहेत अयशस्वी बायकांचे किंवा अयशस्वी उद्योजकांचे. यशस्वी उद्योजका काय करतात? सेमिनार अटेंड करतात, नेटवर्किंग करतात, बाहेर जाऊन कामाला लागतात, सॅम्पलिंग करतात, डिस्ट्रीब्युटर नेटवर्क वाढवायचा प्रयत्न करतात, यांच्यासारख्या व्यक्तींकडून आर्टवर्क बनवतात, फेसबुकवर बसतात, युट्यूबवर बसतात, काहीतरी ऍक्टिव्हिटी करत राहतात, बरोबर आहे. याच्या उलट अयशस्वी लोक काय करतात? कारण सांगत बसतात, का होत नाही याच्यावरती जास्त डिस्कशन करत बसतात, पण होत व्हायला म्हणजे यशस्वी व्हायला काय करायला पाहिजे याचा विचार करतात का? नाही. बरं, आपण जर यशस्वी व्हायचं असेल तर आपण कुणाबरोबर राहायला पाहिजे? अशा बायकांबरोबर राहायला पाहिजे कम्फर्टेबल, ज्यांच्यावर आपण फील करतो की मीही निगेटिव्ह बोलते, तूही निगेटिव्ह बोलते, आपण दोघे पण निगेटिव्ह बोलते. असं राहिलं पाहिजे का आपण की आपण यशस्वी माणसा जे यशस्वी आहेत बिझनेसमध्ये त्यांच्याबरोबर जाऊन राहायला पाहिजे? काय करायला पाहिजे आयुष्यात आपण? बरोबर ना, म्हणजे आपल्याला जर माझे वडील मला लहानपणी कायम सांगायचे की पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर जे आहेत ना तेच तुझे मित्र पाहिजे, ते मला पटायचं ना त्यावेळेस, पण ते आता पटतंय मला. मी आत्ता बिझनेसमध्ये मला माझं नॉलेज इन्क्रीज करण्यासाठी मीही माझ्यापेक्षा यशस्वी एंटरप्रेनर्स आहेत, मोठे ट्रेनर्स आहेत मुंबईमध्ये, त्यांच्याबरोबर जाऊन राहतो, त्यांच्याकडून काय दोन गोष्टी शिकायला मिळतात, त्यांचे प्रोग्राम्स अटेंड करतो, ह्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे, बरोबर आहे. म्हणजे अयशस्वी माणूस आणि यशस्वी माणूस याचा फरक कळला ना? तर आजपासून किती महिला मला हात वरती करून सांगतील की आम्ही आमच्या मध्ये बदल घडून आणू, आणि हा बदल तुम्हाला कोणी हात पहिला बदल आहे. हे बघा, तुम्हाला इथून मागचं जे आयुष्यात तुम्ही ज्या काय गोष्टी केल्या, ज्या प्रकार ज्या पद्धतीने केल्या त्यामुळे यश आलं नाही, तर आता पद्धत बदलण्याची वेळ आलेली आहे. ऍग्री? जर तुम्हाला इथून पुढे काहीतरी म्हणजे एक सेईंग आहे की 30-30 गोष्ट करून जर तुम्ही मोठं यश प्राप्त करायचं स्वप्न बघताय तर ते मूर्खपण आहे. तुम्हाला जर मोठं यश पाहिजे असेल किंवा वेगळं काहीतरी पाहिजे तर वेगळं करणं गरजेचंच आहे, बरोबर ना. आजपर्यंत तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये राहिला तर ते कम्फर्ट झोन सोडून तुम्हाला बाहेर कुठतरी, जसं तुम्ही आज आलात रुपाच्या सिरियल झोपणं वगैरे सगळं सोडून तुम्ही आले, ते कम्फर्ट झोन सोडून आला, ही तुमची पहिली स्टेप आहे जसं गाणं म्हटलं. तर हे कम्फर्ट झोन सोडून तुम्हाला पुढे येणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर किती बायका आहेत त्या आजपासून एकदम फुलटू चार्ज अप आणि बदलायला तयार आहेत, ओके. पण हा जे मोटिवेशन आहे किंवा हे जी शक्ती आहे किंवा हे जी प्रेरणा आहे ही इथेच आजच न थांबवता ही आग मनामध्ये एकदम जगजगड ठेवायची, त्यानेच पुढे फायदा होणार आहे. धन्यवाद.